जळगाव येथील ओम योगा क्लासच्या माध्यमातून जागतिक योग दिनाचं औचित्य साधून आज दिनांक 20 जून रोजी सकाळी 6:30 लांडोरखोरी वन उद्यानात 40 पार महिला सभासदांनी तब्बल 22 योगासनांची साखळी सादर केली. सुदृढ आणि निरामय आरोग्यासाठी योगाचे महत्त्व यातून सर्वांनी पटवून दिले. योग दिनाच्या निमित्ताने आज आपण सगळे इथे भेटलेलो आहोत. तर जागतिक योग दिन आपण कशासाठी मनवत असतो, तर प्रत्येकामध्ये योगाचं प्रचार प्रसार करण्यासाठी आपण योग दिनाचं चालू केलेलं आहे. तर योग कशासाठी करायला पाहिजे, कोणी करायला पाहिजे हे प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस पडत असतात. तर योग हा सगळ्यांनी करायचा आहे, लहान मुलांपासून तर वयस्करांपर्यंत सगळ्यांनी योग करायचा आहे. तर मग योग कशासाठी करायचा आहे, तर आपलं मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी, शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी. मग आपल्या शरीरात 3 प्रवृत्ती असतात, वात, पित्त आणि कफ. मग प्रत्येक प्रवृत्ती जेव्हा वाढत असते तेव्हा विकार निर्माण होत असतात. तर वातामुळे आपल्याला 80 प्रकारचे रोग होत असतात, पित्तामुळे 40 प्रकारचे आणि कफामुळे आपल्याला 20 प्रकारचे रोग होत असतात. मग हे जेव्हा बॅलन्समध्ये होत असतात, ते बॅलन्समध्ये केव्हा होतील, जेव्हा आपण योगाचे जीवनशैली वापरतो. जागतिक योग दिन साजरा करण्यामागचा मेन उद्देश आहे की हा योग सगळ्यांपर्यंत पोहोचावा, त्याचे फायदे सगळ्यांना मिळावे आणि त्याचं महत्त्व सगळ्यांना कळावं, यासाठी हा योग दिन साजरा केला जातो. की जो आपल्या परंपरेमध्ये आहे पण तो आपण अनुसरत नाही, तो आपण रोज घेत नाही. आपण जसं अन्न वस्त्र निवाराची आपल्याला गरज असते तशीच आपल्याला योग हा पण यामध्ये आपण ॲड केला पाहिजे, पण तो आपण करत नाही. तो आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करतो, मग तसं नाही पाहिजे. रोज त्यासाठी आपण 25 मिनटं 30 मिनटं जेवढा वेळ मिळेल तेवढा आपण त्याला दिला पाहिजे. हा सगळ्यांनी करावा यासाठीच हा आपण जागतिक योग दिन साजरा केला जातो. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.